आता पळूया गोयच्या काय सर्वोतण चोखोबरो. मडगाव रवींद्र भवनात 1 ऑगस्ट सावन तियात्र सर्त सुरू झाल्या. 5 दिवस चलपी सर्तीत 18 तियात्रा वाटेकार झाल्यात. अकादमी आयोजित तियात्र बी ग्रुप कॉम्पिटिशन आज पहिलेच फाटी रवींद्र भवन मारगाव जे 1 ऑगस्टान सुरू जाता. आणि ही म्हाका दिसता येदी व्हडली ऑपॉर्च्युनिटी त्या साश्टीच्या लोकांक की जे तियात्राक चड मोगी, दे आर इन फ्रंट ऑफ तियात्र, तिंका तियात्र चड आवडटा. आणि आम्ही कला अकादमी ही पणजेचे सगळे तियात्र घेऊन आज हे स्पर्धेन 18 तियात्र असा आणि 18 तियात्र घेऊन आम्ही आज मडगावान येले असा. आज 1 तारखेन सुरू जाता ते बद्द म्हाका दिसता 5 तारखेक सप्टेंबराच्या लास्ट यात्रा असतलो. तेन्ना माझी विनंती सगळ्यांक, साश्टीकारांक, तशेंच तियात्र मोग्यांक की तुम्ही व्हडल्या संख्येन हांगा येऊन हे तांचो वावर तियात्र बी ग्रुप कॉम्पिटिशनचो तुम्ही वाखणावचो. धारगळे प्रगतीशील शेतकरी संघाने एक संस्था सुरू केल्या. शेतकऱ्यांनी शेती कामा बरोबर आपले लाभ नुकसानीचे बॅलन्स शीटू दौरूंक जाय म्हणून तो संघ वावुरतलो. आपल्या मध्ये हा विचार विनिमय करत असताना स्वतः शेतकरी आणि अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्रसाद परब हे सदैव आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या डोक्यातील कल्पना आणि आम्ही एकत्र बसलो आमचा उद्देश म्हणून आम्ही एक प्रयत्न केला की आज जर शेतकरी वरती समाजामध्ये जर त्याला स्थान मिळालं पाहिजे तर तो आर्थिकदृष्ट्या सबळ झाला पाहिजे. आणि तो जर आर्थिकदृष्ट्या सबळ होतो की नाही हे जर पाहायचं असेल तर त्या शेतकऱ्याने एक आर्थिक निहाळ आपला जपला पाहिजे. मडगावा होली स्पिरिट चर्चीन ग्रँड पेरंट्स डे मनयलो. जाणट्या खातीर कितल्योश्योच कार्यावळी दवरिल्ल्यो. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. हे बुलेटिन हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंट वेबसायटीचेर लायव्ह मेळटा. प्रुडंटाक फॉलो करीत रावात.